दक्षिण सोलापूर प्रहार जनशक्ती संघटनेचे मोसिन तांबोळी यांच्या आंदोलनाला यश मिळालंय. टोल प्रशासनाने सकारात्मक निर्णयासाठी मागितला 8 दिवसाचा अवधी. सोलापूर अक्कलकोट महामार्गाचे काम अगोदर पूर्ण करा. काम पूर्ण झाल्यानंतर टोलची वसुली करा. वळसंग पासून 15 ते 20 किलोमीटर अंतरावरील वाहनधारक नागरिकांना टोल माफ करा. प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक युवकांना टोल नाक्यावर नोकरीवर सामावून घ्या. आदी मागण्यांसाठी दक्षिण सोलापूर प्रहार जनहित संघटनेचे तालुका अध्यक्ष मोशीन तांबोळी यांनी टोल तोडफोड आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार बुधवारी वळसंग रोड नाका येथे संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के पाटील, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे, प्रहारचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी, शहर संपर्क प्रमुख जमीर शेख यांच्या उपस्थितीत सोलापूर अक्कलकोट महामार्ग रास्ता रोको करीत अत्यंत शांततेने हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला काँग्रेसच्या वतीने माजी मंत्री मेत्रे यांनी पाठिंबा देऊन त्यात सहभाग नोंदवला. महामार्गाचे काम 100% पूर्ण झाल्यानंतरच टोल वसुली सुरू करावी. आता सध्या सुरू केलेली टोल वसुली तात्काळ बंद करावी. गुंडशाही आणि दंडेलशाही तालुक्यात खपवून घेणार नाही. तात्काळ टोल वसुली बंद करावी, अन्यथा यापुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा माजी राज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे यांनी यावेळी दिला. प्रहार संघटना ही टोल वसुली विरोधात आक्रमक झाली आहे. स्थानिकांना टोल माफी मिळालीच पाहिजे, हे त्यांचे हक्क आहे. 8 दिवसाच्या आत टोल माफ न झाल्यास आता शांततेत झालेला आंदोलन हा येणाऱ्या दिवसामध्ये उग्र आणि तोडफोड पद्धतीने होईल याची दखल टोल प्रशासनाने घ्यावे, असे मत यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के पाटील यांनी व्यक्त केलं. यावेळी शहर संपर्क प्रमुख जमीर शेख यांनी 5 मिनिटे या ठिकाणाहून पोलीस बंदोबस्त हटवा आणि प्रहार संघटना काय आहे हे त्यांना दाखवून देईल. टोल प्लाझावरील गुंडशाही खपवून घेणार नाही, अंगावर आल्यास शिंगावर घेऊ, असा सज्जडदम टोल प्रशासनाला भरला. संपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण करा, मग असा टोल वसुली करा. स्थानिकांना टोल माफी झालीच पाहिजे, अन्यथा पुढील काळात तोडफोड आंदोलन करू, असा इशारा या आंदोलनाचे मुख्य प्रवर्तक मोशीन तांबोळे यांनी दिला. पठाणे टोल वसूल होत होतं, त्याच्या निषेधात आज प्रहार संघटना व काँग्रेस पक्षाने प्रहार संघटनेने आंदोलन केलं तर काँग्रेस पक्षाने तिला पाठिंबा दिला होता. त्याप्रमाणे आज आम्ही ते आंदोलन केलं. हे प्राथमिक स्वरूपाचं आंदोलन आहे, म्हणजे एक सुरुवातीलाच सगळे प्रश्न हे होत नाही, म्हणून त्याचं लक्षात द्यावं व आम्ही कशासाठी आंदोलन सुरू करणार आहे. एक आंदोलन आज शेवटचं आंदोलन नाही, आज पहिलं आंदोलन आहे. जर आम्ही जे जे मागण्या केल्या पाहिजे तर लोकल लोकांना तुम्ही वळसंगच्या लोकांना तुम्ही फ्री सोडावं सगळ्यांना थोडी येऊ नये. आणि आज परिसरात जे 20 किलोमीटरचे जे लोक आहेत त्याला 285 पास मासिक त्याच्यामध्ये कमी करावं. आणि खास करून शेतकऱ्यांचं जे माल वाहतूक करतात ट्रॅक्टरला फ्री आहे, बाकी आता अलीकडे कसं छोटे शेतकरी टमटम आणि छोटा हत्तीमध्ये घेऊन जात त्यांना त्यांनी फ्री करावं, कारण ते शेतीसाठीच माल नेतात जातात त्यांनी. आणि दुसरं शेतात काम करणारे मजुरांना घेऊन जायचं यायचं काम ते करतात सगळेजण, म्हणून त्यांना पण फ्री करावं म्हणून असं सांगितले. त्यांनी 8 दिवसात आम्ही सर्व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून 8 दिवसानंतर परत आपण निर्णय घेऊ म्हणले. 8 दिवसात तर निर्णय सकारात्मक निर्णय घेतले तर ठीक आहे, आपल्या मनाप्रमाणे निर्णय नाही झाला तर मग पुढचं आंदोलन चालू आहे. आज या ठिकाणी अक्कलकोट सोलापूर रोडवर प्रहार जनशक्ती पक्ष आणि काँग्रेसच्या माध्यमातून जे टोल वसुली चालू केलेली आहे 70% काम झालेलं आहे, अजून जवळजवळ 30% काम बाकी असताना सुद्धा 100% टोल वसुली चालू केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट, स्थानिक मुलांना रोजगार या ठिकाणी न देता बाहेरून गुंड प्रवृत्तीची लोक या ठिकाणी आणून बसवलेले त्याचा विरोध म्हणून आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आलं. प्रशासनाच्या सोबत आज मीटिंग झाली आणि 8 दिवसाची वेळ त्यांनी मागून घेतलेली आहे. 8 दिवसात जर हा टोल पूर्णपणे बंद झाला नाही तर प्रहारच्या माध्यमातून पुन्हा ह्या टोलवर टोल फोडून आंदोलन केलं जाईल, हे आपल्या माध्यमातून मी सर्व लोकांना सांगू इच्छितो. आंदोलन काय केलं असतो आज या ठिकाणी? पूर्णपणे 3 ते 4 तास टोल बंद, पूर्ण लोकांना टोल फ्री केलेला आहे. आणि आत्ता सुद्धा आज त्यांनी मान्य केलं की 70% काम झालेलं आहे, आम्हाला वेळ द्या, आम्ही टोल वसुली पूर्णपणे बंद करणार आहोत, पण 8 दिवसाची वेळ आम्ही NHAI च्या अधिकाऱ्यासोबत बोलून चर्चा करून निर्णय घेतो. आंदोलनानंतर प्रहार संघटनेचे पदाधिकारी माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे आणि वळसंग येथील स्थानिकांच्या उपस्थितीत टोल प्रशासनासमवेत मागण्यांसंदर्भात चर्चा झाली. चर्चेअंती टोल प्रशासनाने प्रहार संघटनेच्या मागणीविषयी 8 दिवसाचा कालावधी मागितला असून सकारात्मक निर्णय घेऊ असेही टोल प्रशासनाने म्हटले आहे. या आंदोलनाची दखल घेत पोलीस प्रशासनाच्या वतीने तगडा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने तैनात करण्यात आला होता.